भंडारीशी जारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाये उबा बेटेचे आवडे कृपाळू तातडी उतावेल मागिल परिहार पुढे नाही सीन झालिया दर्शन एक वेळा तुका मने निधी अनेकांचे हते बैसला तो चित्ते निवडेना वाट पाहे उबा भेटीची आवडी कृपालू तातडी उतावेल यथामती यथावकाश कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे प्रसिद्ध साधू श्री संत तुकोबारायांचा चार चरणाचा अभंग पंढरी प्रकरणांतील आहे. विठाला विठा हे कशी आहे काय अस्तु. आजच्या दिनाचा आज हरिदिनी आहे. हरिदिनी म्हणजे काय? एकादशी. हरिदिनीचा अर्थ एकादशी. आज हरीचा दिवस आहे आणि या हरिदिनीच्या दिवशी सगळ्यांनी वारकऱ्यांचे खरे दोन सण एक आषाढी आणि एक कार्तिकी हे दोन सण वारकऱ्यांचे असतात आणि या दोन्ही सणाचं महत्त्व म्हणजे फक्त आनंद. विठाला 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 या दिवशी कुठल्याही प्रकारचा आनंद नाही. आनंदाच्या डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. आज पंढरपुरामध्ये जर तुम्ही बघितलं तर पंढरपुरामध्ये सातत्याने 10 लाख त्याच्याही पुढे काही जे भाविक आहेत त्यांना प्रपंच नाही का? त्यांना संसार नाही का? सगळं काही आहे पण कशाकरता? त्याचं कारण काय? त्यांना त्याचं महत्त्व कळलेलं आहे. त्या पंढरपुराचं महत्त्व काय आहे हे ज्याला कळलं त्याची पाऊले चालती पंढरेची वाट. पाऊले चालती पंढरेची वाट सुखे संसाराचे सोडोनिया सोडोनिया सुखे संसाराचे सोडोनिया गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. त्या पंढरीच्या वाटेला चालत असताना महाराज ती सुद्धा तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत. त्यांनाही शरीर आहे. वयाचा अथवा शरीराचा विचार न करताना पंढरपूरला चालावं लागतं. कुठल्याही प्रकारे शरीरावर प्रेम करणं म्हणजे हा धर्म नाही. मग त्याच्यासाठी प्रमाण वापरलं देह जावो अथवा. किती जणांचे देह गेलेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर कुर्मदासाला तुम्हाला आठवावं लागेल. पांगुल झालो देवा नाही हातना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय खेटता कुंपकाटे कुट दरडी ना पा आधार नाही मज बापना माया धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी हात नाही पाय नाही काय ध्येय असेल त्या ध्येयाचा विचार म्हणजे तर पंढरीचं महत्त्व. कारण आता पंढरीचं महत्त्व सांगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा परिहार देणं गरजेचं आहे म्हणून बोलतो. आत्ताचा जो कार्यक्रम हा परिहार देणं गरजेचं आहे. आता इथं आपण जे कीर्तन करतोय ते ज्येष्ठ नागरिक यांच्या सौजन्याने आणि आपल्या पद्मनाभ संप्रदायाच्या सौजन्याने या ठिकाणी हा प्रतिवर्ष कार्यक्रम आयोजित केलं ते चांगली गोष्ट आहे. याच्या पाठीमागे काही पूर्वपरंपरा आपल्या सद्गुरूंची आहे. गेले 1930 ते 1940 काळामध्ये झालेला हा दौरा आणि या दृष्टीने चालत आलेली आताची परंपरा याच्या पाठीमागे काही घेऊन गेलेले आहेत त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. पुढे होणार आहेत याचे साक्षीदार आहात आणि त्या निमित्ताने आतापर्यंत तुम्हाला जो प्राप्त झालेला या अमृतनाथ ज्ञान म्हटला मधला जो आनंद आहे तो तुम्ही सांगाल का वा किंवा सांगण्याच्या पलीकडे आहे का आत आहे का गोड आहे का वाईट आहे कसा आहे सांगण्यासारखा नाही. इथं आल्यानंतर जे सुख आहे भक्तिप्रेम सुख आहे त्या सुखाचा गोडवा ज्यांनी चाकलेला आहे इथून जे गेले त्यांचं तोंड कधी वाकडं होणार? आनंदी हाऊ का नाही? कुठून कुठून आलेत? लांबून लांबून आलेत का नाही? का आलेत? त्या क्षेत्राच्या सत्संगाच्या ठिकाणी ज्यांचं नातं दृढ झालं
ते नातं कधी तुटत नाही. महाराज जे संतांचं स्थान आहे, गुरुवर्य त्रिनयन स्वामी आहे, सदाशिव स्वामी, अंबरधर स्वामी, शिवानंद स्वामी, शिल्पकार या सगळ्याचे शिल्पकार असणारे शिवानंद स्वामी, नरेंद्र स्वामी, नरेंद्रनाथ स्वामी, त्याच्या पुढची नावं तर तुम्हाला माहीत आहे. त्या सर्वांनी हे घडवलेलं क्षेत्र आहे, मेहनत आहे, परमार्थाची शिकवण आहे, आणि त्याच्यामुळे हा चालत आलेला हा पारंपरिक महोत्सव. आज या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आपल्याला काही लोकांना अडचणीसव, काही शारीरिक प्राकृतिक स्वभावानुसार जाता येत नाही पंढरपूरला, आणि म्हणून इथे जो पंढरपूर आहे, प्रति पंढरपूर ज्याला म्हणतात, त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आज सकाळपासून चांगल्या आनंदाने आणि प्रेमाने आनंदयुक्त होऊन त्या पांडुरंगाला भेटावं. सकाळच्या क्षेत्रामध्ये गेलात, गेलेली मंडळी बघितलीत, त्या मंडळींना आनंद होता का दुःख होतं? सगळे कुणाला नाही यासी देहभान, कुणालाही सगळ्यांना आनंद होता. आणि आनंदामुळे आज जेवले पण नाही, पण आनंद काही चेहऱ्यावरचा जात नाही. हे ज्या ठिकाणी जाऊन आले ते क्षेत्र बनतं, आणि म्हणून संतांची परंपरा श्रेष्ठ आहे. आणि आतापर्यंत ही परंपरा यात तुम्ही चालवलीत. खऱ्या अर्थानं इथं आमचे नेहमीचे इतके वर्ष सेवा करणारे दाते या ठिकाणी आहेत, उत्तम प्रकारे ते कुटुंब सेवा करतं, तेही दादा या ठिकाणी आहेत, आलं का लक्षात? आणि म्हणून याला गोडवा चांगला आहे. इतक्या वर्षाची परंपरा ज्या कार्यक्रमाला आहे ते सामान्य नाही, आणि त्याचे साक्षीदार तुम्ही सर्व आहात. याचे साक्षीदार तुम्ही आहात. या साक्षीदारांचा जो परमार्थ आहे हा कधी कमी पडणार नाही, कारण परीक्षा देऊन पास झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल असतो. आजच्या या हरिदिनी तुकाराम महाराज अभंगामध्ये पंढरपूरचं महात्म्य सांगतात, आणि आपल्याला सर्वांना सांगतात, बाबा पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. का सांगतात? काय पंढरीचं महिमान आहे? ऐका पंढरीचे महिमान, राऊल तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, ऐशी पंढरी जे मनी ध्याती. पहिलं प्रमाण सांगून जाऊ. त्या पहिल्या प्रमाणामध्ये म्हणले तेथील राऊल जेवढी मंदिर आहेत, राऊल तितुके प्रमाण. पण राऊलाला सोडलं, मंदिराला जाऊ द्या, मंदिराला आपण नमस्कार करू. पण ते म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, तिथली तृण, तृण म्हणजे गवत सुद्धा उगवलेले असेल, तेथील तृण आणि पाषाण नाम दगड तेही देव जाणावे. एवढं मोठं महत्व का? तर अखिल कोट ब्रह्मांड आहे परमात्मा, त्या ठिकाणी या कलियुगाचं भूवैकुंठ आहे. कुणामुळे? हा अखिल कोट ब्रह्मांड नायक त्या पंढरीमध्ये स्वतः आहे. पंढरी हे मध्यक्षेत्र आहे पृथ्वीचं, आलं का लक्षात? आणि या मध्यक्षेत्राच्या भूमीवर भगवान परमात्मा या कलियुगाचा अवतार स्थित आहे. या कलियुगाचा जो अवतार आहे तोच भगवान परमात्मा तिथं उभा आहे, बरं काय? आणि त्या कलियुगाच्या अवस्थार्थीत भगवान परमात्म्याचे तो भक्त समागमे सर्व भाव्यारी, त्याला आवड आहे भक्ताची. आणि म्हणून मग त्या पंढरीला भक्त जातात, कारण काय? तर त्याचं कारण आहे महाराज, तिथे म्हणलं त्या पंढरीमध्ये जर बघितलं तर लोहदंड नावाचं तीर्थक्षेत्र आहे. काय? लोहदंड. सगळे तुम्ही गेलेले आहात, बऱ्याच मंडळींना माहिती असेल. लोहदंड तीर्थ थोर सर्व तीर्थाचे माहेर, लोहदंड नावाचं तीर्थ आहे. कुठं आहे हो? एक नंबरचं पहिलं तीर्थ लोहदंड. तुम्ही सगळे पंढरपूरला गेलात, पण पंढरपूरला गेल्याच्या पाठीमागे तुम्ही पहिलं हे तीर्थ करायला पाहिजे. लोहदंडामध्ये करी स्नान तयाचे चुकेल यमतर्पण. जर त्या लोहदंडामध्ये स्नान केलं तर कोटी कुळाचा उद्धार होतो, 42 नाही, कोटी कुळाचे उद्धरण. कुठं आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना का? नाही माहीत नसलं तर सांगा, सांगता येईल. लोहदंड तीर्थ जिथं पुंडलिकाचं मंदिर आहे त्याच्या पुढे असणारं जे तीर्थ आहे असं बांधलेलं आहे,
आणि आतमध्ये भगवान शंकराची पिंडी आहे. गंगेमध्ये वाळवंटामध्ये पंढरपूरच्या पुंडलिक मंदिराच्या पुढे शेवटचं जे आहे गंगेमध्ये ते लोहदंड तीर्थ आहे. त्याच्या खूप मोठ्या आख्या आहे, मुख्य क्षेत्र तिथलं ते आहे. आणि त्या लोहदंडामध्ये जर स्नान केलं तर कोटी कुळांचं उद्धरण होतं. एवढ्याकरता सर्व तीर्थाचे माहेर म्हणजे लोहदंड तीर्थ. विठ्ठल विठ्ठल त्याच्या पुढे गेलात तर त्या ठिकाणी 33 कोटी देवाचा अधिवास आहे पंढरपुरामध्ये. कुठला देव नाही असं नाही, सगळे देव आहेत. कुठला देव नाही असं नाही तुम्हाला पटकन सांगून जातो. ऐका, विजयनगरच्या राजाच्या ठिकाणी प्रतिभास झाला. एका साधूचा असा नियम होता की उठाव 4 महिने एका गावामध्ये सप्ता करायचा, काकडा करायचा, भूपाळी गायची, हरिपाठ म्हणायचा आणि तिथंच राहायचं एकटाच. त्याचा 1 महिन्याचा सप्ता. हा गाव झाला का त्या गावच्या पाटलाला मिळायचा आणि त्याला विचारायचं महाराज महिनाभर जेवणाची व्यवस्था होईल का तुमच्या मंदिरामध्ये. आम्ही म्हटलं 1 महिना सप्ता करणार आहोत. कोण कोण आहे? कोणी नाही, एकटाच आहे. पहाटे उठणार, मंदिरामध्ये काकडा करणार आणि निघून जाणार. ठीक आहे म्हणाले. आणि मग म्हणाले असं करता 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 ते विजयनगरमध्ये पोचले. आणि त्या राजा होता विजयनगरचा, राजाला प्रार्थना केली बाबा आमची व्यवस्था होईल का. आम्हाला म्हणले काय करायचं आहे, 1 महिन्याचा सप्ताह करायचा आहे. आणि 1 महिन्याचा सप्ताह करायचा असल्यामुळे हो म्हणले काय हरकत नाही, काय 1 माणसं जेवायला घालायला काय अडचण. आमच्या मंदिरामध्ये महिनाभर सप्ताह होणार आहे, हरकत नाही. त्याच्या पुढे चला, ते महिनाभराची जेवणाची व्यवस्था झाली. ते म्हणले एवढं काय, आमच्या राज्यामध्ये एवढे राहिलेलं इतर प्राण्यांना खायला आम्ही देतो तर तुम्हाला काय सहज म्हणजे उपहास आणि दे. त्या राजानं ठीक म्हणले हरकत नाही, तुम्ही कशाने बोलता याला मला किंमत नाही, करणार करणार. ठीक आहे, व्यवस्था झाली, राहण्याची व्यवस्था झाली, भजन झालं, काकडा चालू झाला. उत्तम प्रकारे कार्यक्रम झाल्यानंतर शेवटचा निरोप घ्यायला ते महाराज त्या राजाकडे गेले. म्हणले महाराज, ते म्हणले तुमच्याकडे आलो आहे आता, महिनाभराचा काकडा तुमच्याकडे उरकला तुमची उतराई होण्याकरता 2 शब्द. तुम्ही कृतज्ञता आमच्यावर केलीत त्याचा काहीतरी तुमच्या पुढे उतरावे, 2 शब्द बोलावेत उपकाराचे, हा असा आमचा स्वधर्म आहे म्हणून आलो. ते म्हणले एवढं काय विशेष, 1 माणूस म्हणजे राजाला 1 माणूस म्हणजे काय कामाचा आहे, किती वेळ लागणार, किती लागणार आहे, एवढं काय विशेष नाही. हो म्हणलं ते बरोबर आहे, पण आमचा अखिलकोट ब्रह्मांड नायक आहे, त्याच्याजवळ सुद्धा काय कमी नाही. म्हणले आमची सोन्याची पंढरी आहे, तिथे सगळे देव येतात, आपली सगळी देवदेवता असतात, असं एवढं बोलल्याबरोबर राजाचं विचार बदलला. आणि म्हणले तू काय सांगतोस त्या पंढरीचं, काय आहे एवढं तिथं, काय नाही म्हणले. ते म्हणले का काय नाही पंढरीमध्ये, काय नाही. ते म्हणले सगळं आहे पंढरीमध्ये. नाही नाही अहो म्हणले, सहज त्या वारकऱ्याच्या तोंडून शब्द निघाले, अहो तुम्ही ज्या देवीचं तुम्ही आराधना करता ती देवी तिथे अशी कचरा काढायला आहे. म्हणले कचरा काढायला, काय काढायला आहे, कचरा काढायला आहे म्हणाले. हो, आणि मग मात्र राजाचं संताप झाला, ए वारकरी महिनाभर आमच्या आजीबावर खाल्लंस आणि आमच्या देवीबद्दल दुरुत्तरे बोलतो. तर म्हणला हो खरंच आहे, हो आता वारकरी बोलून गेला. आणि मग तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहवा संसार देवा पायी, त्याच्या पुढे चला वारकरी बोलून गेला. आणि म्हणला ठीक आहे हरकत नाही, मी बोललोय ना, हा देह माझा प्रपंच हा तुझ्या पायी अर्पण केलाय. करीशिते दिवा करमाजे सुखे परित्यासी मुखे नमने संत. हरकत नाही, चला म्हणाले बघायला. ते म्हणले माझ्या देवीला सोन्याची सगळी भांडी काय, हार काय. अरे म्हणले ह्याच्यापेक्षा डीकच्या डीक पडलंय, मंदिरच सोन्याचं आहे. विठाला विठाला राजा निघाला पंढरपूरला. म्हणलं मग ऐक, तू बोललायस खरं, पण हे खरं जर नसेल ना तर तुला फाशीवर जावं लागेल.
तुला फाशीला जावा लागे। आता म्हणले हो म्हणले चला राजा निघालेला आहे सवे मजल दर मजल करत, राजा पालखीमध्ये आहे, वारकरी चालतायत पंढरपुरामध्ये, मनामध्ये पांडुरंगा अरे बोललोय बाबा खरा, पण तिकडं शूल करायचं असेल तर तुझं नाव कोण घ्यायचं नाही, मला जर शुलावर जायची पाळी आली तर तुझं नाव कोण घेईल, आता काय करायचं तूच ठरव, मला काय त्याच्याशी पडलं नाही। आणि निघाले मनामध्ये चालू म्हणजे संकल्प चालू आहे, देवा आता बोललोय मी पण सत्य व्हायला पाहिजे, बस हीच माझी धारणा आहे। महाद्वारामध्ये गेले, चला म्हणले पंढरपुरामध्ये गेल्यानंतर वारकऱ्याने सांगितलं राजा तसं तुला देवाच्या दर्शनाला जाता येणार नाही, काय करावं लागतं, चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो राना, का चंद्रभागे करिता एक स्नान, हे राजा ऐक माझ्या देवाला तसं तुला जाता येणार नाही, किंवा त्याच्या पुढचं प्रमाण काय दत्त महाराज, एक स्नान चंद्रभागेमध्ये केलं तर ते पुण्य आहेच, पण सकलई पापे जाती दिगंतरा चंद्रभागा डोळा, त्या चंद्रभागेला बघितल्याबरोबर सगळी माणसाची पाप जातात, तर स्नान केल्यावर काय होईल, विठाला 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 असल्या गळू पाण्यामध्ये आम्ही स्नान करत नाही। अरे म्हणाला इथे लोहदंड तीर्थ थोर आहे, सगळ्या पितरांचा उद्धार होईल, अनेक वारकरी लोहदंडामध्ये तीर्थ स्नान केल्याशिवाय परत येत नाहीत, ज्याला माहीत नाही ती कुठेही स्नानाला जातात चांगलं पाणी असेल तिथं। लोकांना काय सवय माहितीये, जीवन कळलं नाही, संत कळले नाहीत, भक्ती कळलेली नाहीत, संत चरण रज लागता सहज आणि मग वासनेचे बीज जळून जाय, त्या लोहदंड चरण रज संत चरण रज संत चरण रज लागता सहज, संत चरण रज संत चरण रज संत चरण रज लागता सहज, संत चरण रज संत चरण रज लागता सहज, संत चरण चंद्रभागेचे गडूल पाणी नाही प्याले वंगालवानी, ते म्हणले त्या राजानं त्या नदीच्या गंगेच्या काठावर नेल्याबरोबर ए म्हणाला इथे स्नान सुगंधी अत्तर लावणार आहे, मी सुगंध तेलाने मर्दन करणार आहे, सुंदर प्रकारे अनेक शीतल थंड तेलाने मला मार्दव केलं जातं, आणि त्याच्यानंतर सगळ्या राण्या मला स्नान घालतात, नाही करणार ते वारकरी पण चांगलं दष्टपुष्ट होतं, त्यांनी एक असा पाठी मागून धक्का मारल्याबरोबर आतमध्ये पाण्यामध्ये पडलं, स्नान घडलं, चंद्रभागे करिता एक स्नान त्याचे दोष पलते। हा दुसरा फायदा आलं का लक्षात, हा दुसरा फायदा, पहिलं लोहदंड तीर्थ, हे चंद्रभागेचं स्नान, या दोघांमुळे आपल्याला किती फायदा आहे ते कळलं। त्याच्या पुढे चला, एवढं म्हटलं तिथं आहे तर म्हटलं हो मग चला, स्नान आटोपलाय म्हणले चला, वारकऱ्यांनी दिंडी चालू केली आहे, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हे ध्वनी खानावर पण
पडलेल्या आहेत, वारकरी दंग झालेले आहेत, नामाचा गजर चालू आहे. आणि चालता 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 महाद्वारामध्ये ते पोहोचले. काय म्हणले? इथं सगळा गदारोळ आहे. गेल्यानंतर देवा महाद्वाराच्या नामदेव पायरीशी गेले. वारकरी देवा माहिती आहे ना काय बोललोय तो? नाही तरी प्राण देईल माझा देह जावो अथवा मी बोललोय, पण भीष्म पण केला धनुर्धरा रक्षिले. ते म्हणलं हे खरं करण्याचं काम तुझं आहे. ते म्हणलं आता ठरलेलंच आहे. आणि गेला. ते सगळं मंदिरच त्याला सोन्याचं दिसतंय. अरे आपण दे सोन्याचं देवीला ताट तांब्या एवढंच आहे, पण हे मंदिरच सोन्याचं आहे. कुणाला दिसतंय? राजाला. बर, प्रातःकालीची वेळ आहे. आणि प्रातःकालीच्या वेळेमध्ये राजाने समोर बघितला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. आणि काय विचारता? सुंदर ते तेज पुंज भगवंताचं रूप बघितलं पाहिजे. सांगा पंढरपूरला जेवढे नाही गेलं त्याला एकदा बघितलं का कुणाचा संसारावरचं प्रेम राहतंय काय तेवढ्या वेळेला? नाही म्हणजे ते तसं ठरलेलं आहे. तेवढ्या वेळेला तरी त्याला आठवल्याबरोबर सर्व मन कुंठित होतं, बुद्धी कुंठित होते. बा पांडुरंगा काय सुंदर आहेस, किती चांगला आहेस. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेव. किती सुंदर आहेस. बघितल्यानंतर वारकऱ्याला अगदी मनापासून समाधान होतं. अगदी जन्मच सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि तो धन्य झाला असं म्हणतो. आलं का लक्षात? एकदा का हात लावून देवो नाही तर नाही लावून देवो. एकदा का त्या गरुड खांबाजवळ आला आणि त्याला एकदा बघितला. बास तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक. अरे बघितला, अरे देवा बघितला. देखिला डोळा बैसला म्हणी. काय सुंदर म्हणाले. आणि राजा नामदेव महाराजांच्या पायरीच्या पुढे आल्यानंतर पाहतो तर काय, माझ्या देवीला 5,000 त्या काळातली साडी रोज नेसवली जायचे. ही 10,000 साडी नेसून त्याचीच देवी आणि त्या पंढरपुरामध्ये झाडलोट करते. समोर देवी आहे आणि देवी आहे, राजा पाहतोय. देवीला वंदना केली. म्हणले तुम्ही इथं कशा काय? अरे म्हणलं मग हे सकल भक्तीचे माहेर. हे सगळं भक्तीचं माहेर आहे. मग मी तुम्हाला स्नान घालतो. ते म्हणले तू 7 स्नान घालतोस, पण मला पहाटेच्या वेळेला मी एकटीच नाही, एकटीच येते. पहाटेचे 4 वेळ झालेली असते. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदया सरले निद्रेची वेळा, सरले निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. मग कोण कोण येतात? गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट. स्वर्गातले सगळे लोक येतात. आलं का लक्षात? त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान शंकर परमात्मा सुद्धा त्याच्या दारात येतो. भगवान शंकर येतो. रंबादिक नाचती दोन्ही जोडून हात, त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा काम. ते म्हणते देवीला म्हणताय तो राजा तू इथं? ते म्हणले यावंच लागतंय. ते म्हणले मी अंगुली तुला घालतो 7, तू 7, पण त्याच्या अगोदरची माझी दुटी आहे. 3:45 पर्यंत मला इथं सगळा कचरा काढून मंदिर स्वच्छ करावं लागतं. राजा बघितला. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्या आणि पायीन रूप तुझे.
अरे बाप रे, मनाला माझी देवी वारकऱ्याच्या नियमाप्रमाणे बोलला त्याप्रमाणे खरंच इथं झाडते, मग असा देवादि देव कोण आहे? सकळ देवादि देवा कृपालुवाज केशवा। आणि मग त्याचं दर्शन झाल्यावर आज बघा मुख्यमंत्र्याच्या बरोबर एक जोडप यावर्षी नवले कुटुंबाला उभयताना त्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पूजेचा मान मिळाला। कुणाला? नवले कुटुंबीय काय करतात ते मग त्यांना विचारलं तुम्ही किती वर्ष वार करतात, तर म्हणले 15 वर्ष। दोघही ते म्हणले हो। ते म्हणले कसं काय? काही नाही म्हणले, आलं का बस लाईनीला लागायचं, बस बाकी काय नाही। ते दर्शन झाल्याविना अन्न नाही पाणी नाही काही नाही आपली जमल ना। दर्शनाला जायचं तरी पिशवीत काहीतरी कुरमुरे हा येतच, ते नसलं तर पाण्याची बाटली आहेच। कुठे चालला? दर्शनाला। एवढा सुद्धा विश्वास आपला भगवंतावर नाही, माझा काय होईल दे जाओ तवारा असा भगवान परमात्मा विठेवरी उभा आहे। कुठे आहे? तिथे आहे। त्याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन पुढे सांगायचं म्हटलं जिथे हरिदास आहे। काय काय म्हटले? उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्र भागा ऐसा भीमा तीर ऐसा विठेवर देवकोटे। ते म्हणले आयशे भक्त जन आयशे संत जन ऐसा नाम घोष सांगा कुठे। तुका म्हणे अमानाता कारणे पंढरी निर्माण केली देवी। ते म्हणले पंढरी क्षेत्राचं तुम्ही एवढं मेहमान सांगता, मग काशी काय वाईट आहे? हो म्हणले काशी पण चांगली आहे, काशीला जाणारे बरीच मंडळी आहे, काशीवरना जाऊन पण आलेली आहे। पण त्यांनी असं लिहिलंय काशीला सुद्धा मोक्ष आहे, पण काय आहे? ते वेचने लागे शरीर तये गावी। काशीला सुद्धा जाऊन मोक्ष मिळेल, पण तिथं मरावं मिळाल्यानंतर काशीला मोक्ष। तुम्ही आता काशीला शिवून आलात, मरून आला नाही। तुम्हाला मोक्ष हवा असेल तर काशीला मरायला जावं लागेल तेव्हा मोक्ष। आणि या पंढरपुरामध्ये भगवान परमात्मा आमचा एवढा उदार आहे, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे, राजाची मुलगी राजाई राजाची, राजाची मुलगी राजाई नामदेवाला बायको मिळाली। कुणामुळे? पांडुरंगामुळे। कारण यजमानी कोण होता? पांडुरंग होता। हो म्हणले राजाची मुलगी, आणि त्या राजाईला त्या कुटुंबाला तारण्यासाठी एवढी सर्वांगीण सुंदर असणारी राजाईचा यजमान कोण? तर पांडुरंग। एवढं त्याचं महत्व आहे। त्याच्या पुढे चला, एवढं काही आणखी तुम्हाला कमी वाटतंय? तर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी या सगळ्याचा भक्तीचं क्षेत्र बनवण्यामध्ये तुम्ही आम्ही फक्त गेलोय असं आहे का? मग इतर क्षेत्रामध्ये जगा पहा, इतर क्षेत्रामध्ये पहा। बालाजीला गेलात, बालाजीला गेलात
तर त्या बालाजीला गेल्यानंतर प्रसाद काय आणतात? मी काय अजून गेलो नाही, तुम्ही कोणी गेलून जाणला असेल तर लाडू. बालाजीला काय? लाडू. आणि आमच्या इकडं काय? दोन चार लाडू सणसणीत खावे. काय होईल? दोन चार लाडू सणसणीत खावे. बालाजीला लाडू आहेत, पण तिथं कोण तुमच्या पाया पडायचं? घरी आल्यावर तरी बालाजीला गेलाय म्हणून पाया टक्कल करून येतात, पाया पडतात. साधा धोतर आहे, कसं तरी नेसलाय, पण पंढरपूरला गेला म्हणजे पंढरपूरला अख्ख्या गावात. पूर्वी तर लोक पंढरपूरला पंढरीला गेलेल्या लोकांना वाजत गाजत गावात आणायचे, आणि मग त्याच्या दर्शनाला अख्खा गावच्या गाव. ही तिथली काय आहे? पंढरीच्या लोकांनाही आणि पाया पडे जन. तुम्ही गेला जेजुरीला गेलात, जेजुरीवरनं आल्यावर लई लोक तुमच्या पाया पडा येतात ना. यलकोट यलकोट जय मल्हार घेतात का? करतात, पडतात. मग तुम्ही इथं गेल्यावर पाया का पडतात? कारण काय? आयशी पंढरी जे म्हणी ध्याती. तुम्हाला इथं जाण्याचं कारण काय? त्या पांडुरंग परमात्म्याला भेटायचं कारण काय? हा आनंद हा सोहळा स्वर्गामध्ये नाही. हा आनंद स्वर्गामध्ये नाही महाराज. कुठेही जा तुम्ही, अनेक लोक तुम्हाला काही एक असं उदाहरण आहे सांगतात की स्वर्गातल्या एका गावातल्या जेवण घालायचा माणूस साप्त्याला, पण अशी त्याची छाती वा. आज गेली किती वर्ष मी जेवण घालतोय कशाला? साप्त्याला. ते म्हणले एवढं जेवण घालतोय किती वर्ष झाली? म्हणला हो माझा बाप घालायचा, मी घालतोय. तो पंढरपूरला वारीला गेला, वारीला बघितलं, आणि वारीला बघितल्यानंतर म्हणले हे काय आहे? हे पांढरे तांदूळ काय? तर म्हणले शेंगदाणे. किती ट्रक आहेत? तर म्हणला 200 ट्रक साबुदाण्याचे आणि शेंगदाण्याचे. काय एवढं देतं कोण? ते म्हणले आम्हाला माहीत नाही, नुसत्या साबुतांदळाचे आणि शेंगदाण्याचे 200 ट्रक असतील. कोण देतो तुम्हाला माहिती आहे? कोण देतो तो? कोण काळजी? एवढे 10 लाख लोक कोण करतो काळजी? कुणाला सध्या? आता तुम्ही गेला घ्या लाडू, घ्या खायचं. त्यांना काय आमंत्रण दिलं होतं? त्यांना सांगितलं होतं काय आहे? हे कारण काय आहे? हे करता करविता वासुदेव नित्य स्मरावा धरोणी भाव. हे पंढरीचं महिमान आहे, हे पंढरपूरचं महिमान आहे. या पंढरपूर आता सगळं बघितलं, चांगला असो वाईट असो काही असो, पण आजच्या दिवसाचा भाव हा पांडुरंगाचा आहे. विठ्ठला विठ्ठला.